डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या घरी जाऊन सन्मान करणारा पहिला राजा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या घरी जाऊन सन्मान करणारा पहिला राजा, पैत्रम त्या राजाला त्रिवार वंदन माझा, त्रिवार वंदन माझा, त्रिवार वंदन माझा। नमस्कार, मी आदित्य पुंडलिक भांडे, मी इयत्ता 8वी मध्ये शिकत आहे। राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धा, या स्पर्धेमध्ये राजश्री शाहू महाराज रयतेचे राजे या विषयावर थोडक्यात मनोगत व्यक्त करणार आहे। कोल्हापूर संस्थानामध्ये आरक्षण देणारा पहिला राजा, कोल्हापूर संस्थानामध्ये आरक्षण देणारा पहिला राजा, जे पालक आपल्या मुलांना शाळेत घालणार नाहीत त्यांना 1 रुपया दंड ठेवणारा राजा, अंधश्रद्धा कर्मकांड दैववाद यावर प्रहार करणारा राजा, जातीपातीच्या भिंतींमध्ये गाडलेल्या आणि गंजलेल्या महाराष्ट्रात आंतरजाती विवाह मान्यता देणारा राजा, सती जाणाऱ्या स्त्रियांना विधवा पुनर्विवाहाचा कायदा करून देणारा राजा, बालकलावंतांना राजशाही देणारा राजा, बाळा तू शिकला नाही तरी चालेल पण तू टक्कीच जा असा म्हणणारा राजा, सर्व क्षेत्रात वेगळा ठसा उमटवणारा राजा, रयतीच्या पोटाच्या पोराप्रमाणे सांभाळ करणारा राजा, असा सर्वगुण संपन्न रयतीचा राजा म्हणजे राजश्री शाहू महाराज। मित्रांनो, राजश्री शाहू महाराज या नावाची संपूर्ण महाराष्ट्राला ओळख आहे, त्यामुळे त्यांची नव्याने ओळख करून देण्याची गरजच नाही, पण खंत ही आहे की आजचा तरुण पिढी केवळ त्यांना नावाने ओळखतो, त्यांनी केलेले कार्य, त्यांनी मांडलेले विचार याची त्याला म्हणावी इतकी माहिती नाही। माहिती ती कशी असणार, आजचा तरुण फक्त त्यांचा फोटो डीपी म्हणून व्हॉट्सअपवर ठेवण्यात व्यस्त आहे, एक दिवस स्टेटस ठेवले किंवा एखादी फेसबुकवर पोस्ट शेअर केली की झाली जयंती, असं करणाऱ्या तरुणाला त्यांची चरित्रे वाचायला वेळ तरी कुठे आहे। चला तर मग वेळीत वेळ टाकल्याप्रमाणे जगणाऱ्या त्या दलित समाजाच्या कडी खंबीरपणे पाठीशी उभ्या असणाऱ्या लोकनायकाची, जातीपातीच्या अंधाऱ्या जगात अडकत चाललेल्या महाराष्ट्राला पुन्हा एकदा नव्याने ओळख करून देण्याची गरज आहे। राजश्री शाहू महाराज हे 34 शाहू महाराज, त्यांचा जन्म 1874 खाडगे घराण्यातील अप्पासाहेब आणि राधाबाई यांच्या पोटी यशवंत या नावाने महाराजांनी जन्म घेतला। त्यावेळी राजी 34 शिवाजी महाराज हे कोल्हापूरमध्ये कारभार बघत होते, पण दुर्दैवाने त्यांचा मृत्यू झाला। त्यानंतर 1884 त्यांच्या पत्नी आनंदाबाई यांनी यशवंतांना दत्तक घेतले व नव्याने त्यांचे नामकरण शाहू असे केले। त्यानंतर 2 एप्रिल 1874 त्यांचा राज्यरोहण समारंभ पार पडला व राजश्री शाहू महाराज हे कोल्हापूरचे राजश्री शाहू महाराज झाले। राजश्री उपाधी त्यांना कानापूरच्या कुर्मी क्षेत्रीय समाजाने दिली होती। ज्या दिवसापासून महाराजांनी पदभार स्वीकारल्या तेव्हापासून ते 1922 म्हणजे तब्बल 28 वर्ष कोल्हापूरमध्ये राज्यकारभार पाहत रयतीचे राज्य निर्माण केले। मित्रांनो, राजश्री शाहू महाराजांना समाजाबद्दल खूप कडवळा होता, म्हणूनच मी इतकेच म्हणते, उत्सव हा बलिदानाचा असा साजरा व्हावा, उत्सव हा बलिदानाचा असा साजरा व्हावा, जय जयकार ते यांचा आज समंती गरजावा, जय जयकार ते यांचा आज समंती गरजावा। धन्यवाद।